नमस्कार श्रोते हो, मी संतोष आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात स्वागत करतो आहे। आणि जर आपण अजूनही मराठी भक्ती परिवाराचे सदस्य झाले नसताल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, म्हणजे आपण मराठी भक्ती परिवाराचे एक सदस्य होताल आणि आपल्याला या चॅनलवरील सर्व व्हिडिओ सर्वात आधी पाहायला मिळतील। तर आपण आजच्या या खास व्हिडिओमध्ये कॅल्शियम म्हणजे काय आणि जी आपल्याला कॅल्शियमची कमतरता असते शरीरामध्ये ती दूर करण्यासाठी काय करावे लागेल आणि आपल्या शारीरिक कॅल्शियम हे शरीरासाठी कसे महत्त्वाचे आहे याविषयीची मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सर्व माहिती सांगणार आहे। तर मानवी शरीर निरोगी राहण्यासाठी शरीराला योग्य प्रमाणात पोषक तत्व नियमित मिळणे फार गरजेचे आहे। कॅल्शियम हे एक असे रासायनिक तत्व ज्यामुळे माणसाच्या शरीरातील हाडे मजबूत राहतात। आहारातील अनेक पदार्थांमधून तुमच्या शरीराला कॅल्शियमचा पुरवठा होत असतो। माणसाप्रमाणेच इतर प्राणीमात्रांना देखील कॅल्शियमची आवश्यकता असते। कॅल्शियमच्या अभावामुळेच माणसाला निरनिराळ्या आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागते। जर तुम्हाला सतत अंग दुखणे अथवा थकवा जाणवत असेल तर तुमच्यामध्ये कॅल्शियमची कमतरता असू शकते। यासाठीच कॅल्शियमयुक्त आहार घेणे आपल्या शरीरासाठी का महत्त्वाचं आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। मात्र अनेकजण अशी अंगदुखी अंगावर काढतात किंवा कोणत्या आहारातून कॅल्शियमचा पुरवठा होतो हे माहीत नसल्यामुळे केवळ कॅल्शियमच्या सप्लिमेंट्सचा आधारावर दुखणं बरं करण्याचा प्रयत्न करतात। आपल्या भारतीय आहारात असे अनेक खाद्यपदार्थ आहेत ज्यामुळे आपल्याला भरपूर कॅल्शियम मिळू शकते। शिवाय यासाठी प्रत्येकाला दररोज किती प्रमाणात कॅल्शियमची गरज आहे हे देखील माहिती असायला हवे। म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॅल्शियमयुक्त आहार आणि कॅल्शियमच्या कमतरतेबाबत सर्व काही सांगणार आहे ज्याचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होणार आहे। तर आपण सर्वप्रथम कॅल्शियम शरीरासाठी कसे महत्त्वाचे आहे। हाडांच्या मजबूतीसाठी मानवी शरीरात जे हाडे आहेत आणि दातांमध्ये 99% कॅल्शियम असते। साहजिकच हाडांचा विकास आणि मजबूतीसाठी शरीराला मुबलक कॅल्शियमची गरज असते। 20 ते 25 वयापर्यंत बोन डेन्सिटी चांगली असल्यामुळे माणसाची हाडे नैसर्गिक पद्धतीने मजबूत असतात। मात्र जसे जसे तुमचे वय वाढू लागते तसे शरीरातील बोन डेन्सिटी कमी होऊ लागते, त्यामुळे 25 नंतर तुमच्या शरीराला कॅल्शियम योग्य प्रमाणात मिळणे गरजेचे असते। कॅल्शियमच्या अभावामुळे हाडांचे विकार होण्याची दाट शक्यता असते। शिवाय उतार वयात हाडांमधील कॅल्शियम कमी झाल्यामुळे फ्रॅक्चर आणि अंगदुखीचाही त्रास होऊ शकतो। तसेच स्नायू बळकट करण्यासाठी कॅल्शियममुळे तुमचे स्नायू बळकट राहण्यास मदत होते। यामध्ये हृदयातील स्नायूंचा देखील समावेश असतो। मांसपेशींना आकुंचन आणि प्रसरण पावण्यासाठी कॅल्शियमची गरज असते। तर आपण कॅल्शियमची कमतरता, कॅल्शियम अभाव त्या लोकांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो जे लोक आहारातून पुरेसे कॅल्शियम घेत नाहीत। आजकाल अनेक माणसे घर अथवा ऑफिसमधील कामांमध्ये व्यस्त असतात। साहजिकच सकाळचे कोवळे ऊन अंगावर घेण्यासाठी कोणाकडेही वेळ नसतो। शिवाय आहारातून देखील कॅल्शियम फारच कमी प्रमाणात घेतले जाते। सतत चहा कॉफीचे सेवन करणे, सोडियमयुक्त पदार्थ खाणे यामुळे कॅल्शियमचा अभाव निर्माण होऊ शकतो। कॅल्शियमची कमतरता ही पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते। याचे महत्त्वाचे कारण महिलांना त्यांच्या जीवनात मासिक पाळी, प्रेग्नन्सी, ब्रेस्ट फीडिंग, मेनोपॉज अशा विविध टप्प्यांमधून जावे लागते। या गोष्टींमुळे हाडांची झीज झाल्यामुळे त्यांच्या शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण कमी होते। कॅल्शियमच्या अभावाची लक्षणे, कॅल्शियमचा अभाव असल्यास हाडे दुखू लागतात ज्यामुळे अशा लोकांना उठता बसताना त्रास होतो। सांधे जखडण्याची समस्या देखील जाणवते। कधीकधी हा त्रास इतका वाढतो की त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घ्यावे लागतात। कॅल्शियम कमी असल्यास लवकर थकवा येतो, केस मोठ्या प्रमाणावर गळतात। कॅल्शियमचे प्रमाण शरीरात कमी असल्यास त्या व्यक्तीचा कमरेखालील भाग वाकतो। कॅल्शियमच्या कमतरतेमुळे दात दुखतात आणि नखे लवकर तुटतात। झोप लागत नाही, स्मरणशक्ती कमी होते। दररोज शरीराला किती प्रमाणात कॅल्शियमची गरज असते ते आपण पाहूया। वयानुसार कोणी किती प्रमाणात कॅल्शियमचे सेवन करावे हे आता आपण सांगत आहे मी तुम्हाला। 1 ते 3 वर्षाचे जे वयोगट आहे या वयोगटाला दररोज 700 मिलीग्रॅम, तर 4 ते 8 वर्षातील वयोगटाला दररोज 1000 मिलीग्रॅम, 9 ते 18 वर्ष दररोज 1300 मिलीग्रॅम, 50 ते 70 वर्ष दररोज 1000 मिलीग्रॅम, 19 ते 50 दररोज 1000 मिलीग्रॅम
आणि 70 वर्षावरील जो वयोगट आहे त्यांना 1200 मिलीग्रॅम कॅल्शियमचे सेवन करायला पाहिजे. तर कॅल्शियमयुक्त आहार आपण पाहूयात. आता कॅल्शियमची कमतरता असेल तर ती आहारातून नक्कीच दूर करता येऊ शकते. यासाठी आपल्याला दैनंदिन आहारावर पुरेसे लक्ष द्यावे लागेल. काही पदार्थांना आवर्जून आपल्या आहारात सामील केले पाहिजे आणि त्याने कॅल्शियमची कमतरता नक्कीच दूर होऊ शकते. त्यामध्ये आपण आता त्या वस्तू पाहूयात. त्यामध्ये जे एक सर्वात आधी आहे ते चीज. चीज आपण म्हणू शकतो बटर चीज हे नाव तर तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. तर चीजमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. इतर पदार्थांपेक्षा दुग्धजन्य पदार्थांपासून मिळणारे कॅल्शियम शरीर लवकर शोषून घेते. काही संशोधनानुसार दुधाच्या पदार्थांमध्ये अधिक निरोगी घटक असतात. दही. एका कप दह्यामध्ये 200 मिलीग्रॅम कॅल्शियम असते. शिवाय यामध्ये फॉस्फरस, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी 12 देखील असते. संशोधनानुसार जे लोक नियमित दही खातात त्यांना टाईप 2 मधुमेह, हृदयरोगासारखे मेटाबॉलिक विकार होण्याचा धोका सर्वात कमी आहे. त्यानंतर दूध. सर्वात स्वस्त आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असणारा पदार्थ म्हणजे दूध. एक कप दुधामध्ये 250 ते 350 मिलीग्रॅम कॅल्शियम असते. दूध फुल फॅट आहे की कमी फॅटचे यावर हे प्रमाण अवलंबून असू शकते. दुधामधील कॅल्शियम शरीर चांगल्या पद्धतीने शोषून घेते. त्यानंतर श्रोते हो कडधान्य आणि डाळी. डाळी आणि कडधान्ये कॅल्शियमचा एक उत्तम स्रोत आहेत. शिवाय यांच्यामध्ये फायबर, प्रोटीन्स, मायक्रो न्यूट्रिएंट्स, लोह, झिंक, पोटॅशियम देखील भरपूर प्रमाणात असते. त्यानंतर बदाम. सर्व प्रकारच्या सुक्या मेव्यांमध्ये कॅल्शियम असतेच, मात्र बदामामध्ये ते भरपूर प्रमाणात आढळते. 28 ग्रॅम बदामामध्ये 3 ग्रॅम फायबर, हेल्दी फॅट्स, प्रोटीन्स असतात. बदामामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ई देखील असते. बदाम नियमित खाल्ल्यास रक्तदाब, बॉडी फॅट वाढणे आणि मेटाबॉलिक विकारांचा त्रास कमी होतो. त्याचप्रमाणे आपण अंजीरही म्हणू शकतो की अंजीरामुळेही भरपूर प्रमाणात आपलं जे फॅट आहे ते वाढत नाही आणि त्यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. तसेच कॅल्शियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन के देखील असते. त्यानंतर गूळ. गुळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते, मात्र कॅल्शियम यासाठी भरपूर गूळ खाऊ नका. कधीकधी चणे आणि गूळ खाणे फायद्याचे आहे. सोयाबीन. सोयाबीनमध्येही भरपूर प्रमाणात कॅल्शियम असून ते पौष्टिक देखील असते. ताज्या हिरव्या पालेभाज्या. हिरव्या पालेभाज्यांचा आहारात जरूर समावेश करा, कारण त्यामध्ये मोठे प्रमाणात कॅल्शियम असते. पालक कॅल्शियमचा एक चांगला स्रोत आहे. यासाठी दररोज भरपूर पालेभाज्या तुम्ही खायलाच पाहिजेत नक्कीच. त्यामुळं तुम्हीही नक्कीच आनंदी राहताल आणि तुमच्या जीवनामध्ये कॅल्शियमची तुम्हाला कधी कमतरता जाणवणार नाही. आणि तुम्ही जर आनंदी आहात तर मीही नक्कीच आनंदीच असणार आहे, कारण तुमच्याच आनंदात माझा आनंद आहे. तर श्रोते हो, या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेतले आहे की कॅल्शियम म्हणजे काय आणि आपण कॅल्शियमची आपल्या जर शरीराला कमतरता नाही झाली पाहिजे असे वाटत असेल तर आपण काय काय केले पाहिजे, काय खाल्ले पाहिजे. त्यामुळे आता मला पूर्ण खात्री आहे की आपल्याला हा व्हिडिओ आवडलेला असेल. तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन जरी असला तरी लवकरच मराठी भक्ती परिवाराचे तुम्ही सदस्य व्हा, जेणेकरून आपल्यालाही मलाही एक प्रकारचे चांगले मोटिवेशन मिळेल, चांगले प्रोत्साहन मिळेल आणि आपल्यालाही या चॅनलवर भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्ञानाची माहिती मी आपणास देऊ शकेल. तर या व्हिडिओमध्ये श्रोते हो एवढेच. भेटूया लवकर पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.